मगाच माहिती आहे मला, मला असं माहिती आहे मला, हे नको या काय तर बरोबर नाही. आपण अध्यात्म बाले केलेली आहे, काय सांगायचा परमेश्वर कथा. जन्मा घेऊन पहिल्यांदाच या ठिकाणी असे शब्द मग ऐकायला मिळाले, रेड्याचं दूध काढून पहिलोच पुवाळला. मान्य मागा मी त्या स्पर्धेत भाग घेतलेलो आहे, पण जवळचा माणूस म्हणून फाटफट होत अगत मी त्या पिळी होतो हो का बघी होतो एका दया नाही कशी इली बाबा काय करू नको त्या चुकीचा करत बुवा बोलण्यासारखं भरपूर आहे, पण या समोरच माहोल बघा अतिशय सुंदर. या ठिकाणी लोक आपल्यासाठी थांबले आहेत, या ठिकाणी माता भगिनी रांधा वाडा उष्टी काढा दिवसभरात सगळं हे काम असतं आणि आम्ही फक्त गिळाचा काम करतो. रांधा वाडा उष्टी काढा ही सगळी काम करून सुद्धा या ठिकाणी माता भगिनी या आमच्यासारख्या छोट्याशा कलाकाराला साथ देण्यासाठी आता बरोबर 2.5-2.25 झालेले आहेत, तरी पण ही माणसं यांना माहिती होते सकाळी काय करायचं आहे त्यांनी ठरवलंय, पण आम्ही असतो लावून भीती सकाळी उठा त्यांना सगळा करू तर तरी पण ती माणसं थांबली आहेत आणि तू काय रेड्या तुझा काढू पाहिलं सगळं आपला फुकान फुकान घेतलंय म्हणून अगदीच नरड्यापर्यंत उतरू जाऊ नको. मध्ये तो विषय असा बुवानी सांगितलं बुवानी सांगितलं की यो शाळेत मास्तरा मी गर्वाने सांगतो मी शाळेमध्ये शिक्षक आहे, कारण शिक्षक पूर्वीच्या काळी मास्तर म्हणायचे, मा म्हणजे आई आणि आईच्या स्तरावर जाऊन जीव लावणारा तो म्हणजे मास्तर, आणि मास्तराशिवाय कुणी घडलं बरोबर. आई वडिलांनंतर जे आपल्याला गुरु भेटतात ते म्हणजे शिक्षक असतात, आणि त्यानंतर आपल्याला जो गुरु भेटतो तो समाज असतो, आणि सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर तो म्हणजे अनुभव असतो, आणि अनुभव हा सगळ्यात जास्त मोठी बिदागी घेतो. त्याच्यात कधी कधी आपला जीव पण जातात, प्राण पण जातात. तेव्हा तू सगळ्यात मोठं गुरु कोण असाल त्या विश्वातलं तू म्हणजे अनुभव असता. बुवा तुला सगळा शिकवतोय मी आता. पुढची गोष्ट बुवानी सांगितली, देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची अरे त्या मुलांना चांगलं काहीतरी शिकवा. चंदा है तू मेरा सूरज है तू वो मेरी आंखों का तारा है चुकी नाही ना बुवा जे बघतात ता म्हणत आजूबाजू त्यांचे तास घडत असतात, पण आजची परिस्थिती अशी आहे खरोखरच. पूर्वीच्या काळी ना आऊ जेव्हा आपल्या बारक्या पोरग्या जेवण भरून ताटलेत ना बाहेर आणायची ना तेव्हा सांगायची एक गास ची उचो त्या पोरग्याने आ केल्या की औषध पण तोंड आ पोरगे. आता काय झाला ह्या ताटात वाढलेला हा आता ही तो मोबाईल तकडी खस तकडी बरं मी आपली टीव्ही बघतोय मी आपला माझा चॅटिंग करतोय ही परिस्थिती आहे. चिऊ गेली काऊ गेलो घरा पण लोकांनी विकल्यानी सगळे गोटे रिकामे झाले आणि त्या गोट्यात आता गाडी होती लाकडावर आणि टिलर इले टिलर ही परिस्थिती बदलत गेली आणि
वनी पुढे सांगितलं की गाईचं सांगितलं, गाईचं वा सांगता तुम्ही चांगलं काहीतरी सांगा, त्या मशीन सांगल्या रेड्या सांगल्या मी असताना तुका कशा कोण बघता, हिंमत कोणची बघूची, पण आज वा गाय जी आहे ही माता समजली जाते. आज तुम्ही बघता आहात कशा गायींच्या कत्ली होत आहेत, त्या गाय ही आपल्या हिंदू धर्माची आई समजली जाते. 33 कोटी देवता त्या गायीमध्ये वास करतात, पण तीच गाय चारा खाऊन दूध देते, पण साप दूध पिऊन विषच देतो. तशी आताच्या माणसाची परिस्थिती झालेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही जीव द्याल तो माणूस त्या ठिकाणी तुमच्यावरच उलटा फिरून बसतो. ही जगाची रीत आहे बुवा, चांगला काहीतरी सांगा. त्या ठिकाणी एक सिरियल आहे बघा टी व्हीवर, संध्याकाळची मला वाटतं 7:30 पावणे 8 कधी 8 कधी लागते. त्यामध्ये परी आहे, छोटी परी. ती परी आपल्या आवशीच्या लग्नाचं आमंत्रण देतात. ती परी आपल्या आवशीचं लग्नाचं आमंत्रण देतं, म्हणजे काय जग खय चाललो बघा. आणि असाच एकदा बुवांच्या बाबतीत घडता. बुवांनी आपल्या आई वडिलांनी लग्नाची सीडी लावलेली असतात, सीडी लावून तेव्हा सीडी होती, ते सीडी लावली असतात, कॅसेट बघत असतात, आणि सगळे बायका नाचत असतात. बुवा सांगतात आपल्या आई माझ्या लग्नात ना असे चेअर्स घर आणायचो, नाटकत ना अशो आणायचो, आवश्यक कारपडात माझा चेअर्स घर नाही, तुझ्या मावशी होत नाटकत. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, काहीतरी चांगलं सांगितलं पाहिजे बुवा. काहीतरी आहे सर वडाई सर पिपळा गावून आमका सांगा नको. आता तू मागाशी माका बोलतो तर तू पहिलं मांडाळी आधी. हा त्या ठिकाणी या गावची ग्रामदेवता जी आहे ती गांगेश्वर आहे. गांगेश्वर म्हणजे साक्षात शंभू महादेवाचा अवतार, आणि शंभूदेवाच्या या महादेवाच्या अवताराला गांगेश्वर असं म्हटलं होतं, आणि स्वयंभू आहे असं मला सांगितलं गेलं. आताच मला आतमध्ये सन्माननीय सचिन सावंत यांनी सांगितलं की ते स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे असा पृथ्वीचा एक अविभाज्य भाग, की त्या भागातून अशा तेजोमय लहरी वाहतात की जेव्हा तुमच्या ज्या त्या तेजोमय लहरी ज्या वाहत असतात त्यावेळी जर तुमच्या मनात तुम्ही इच्छा प्रगट केलात तर आपल्याला एक अद्भुत अनुभव देऊन जातात त्या तेजोमय लहरी. इतकं सुंदर त्याचं कार्य आहे. आणि ही जी स्वयंभू जो दगड असतो देवाचा, हा पृथ्वीच्या केंद्रापर्यंत गेलेला असतो, त्यामुळे अतिशय वेगळ्या प्रकारचे अद्भुत अनुभव हा स्वयंभू आपल्याला देऊन जातो. शंकर महादेव ज्या ज्या वेळी या पृथ्वीवर संकट आलं त्या त्यावेळी शंकर महादेवाने झेललं. तुम्हाला मुद्दा मी सांगतो, भगीरथांना जेव्हा या पृथ्वी तलावर गंगा आणण्याचा प्रयत्न केला तो गंगेचा आघात त्या पृथ्वीला सहन होणारा नव्हता, तेव्हा शंभू महादेवाने आपल्या जठेमध्ये ती गंगा झेलली आणि मग सावकाश या पृथ्वी तलावर सोडली. म्हणून आज आपण पाण्याने सुजलाम सुफलाम आहोत, म्हणून आपल्या आज पृथ्वी तलावर जीव आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा देव आणि दानवानी एकत्र येऊन जेव्हा समुद्र मंथन करण्याचं ठरवलं, तेव्हा समुद्र मंथन करत असताना पहिल्या सुरुवातीला त्या वासुकीचा दोर केला होता, तेव्हा सुरुवातीला आलं विष, आणि त्या विषाच्या चोळा ज्या होत्या त्या तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला होता, तेव्हा शंभू महादेवांनी त्या विषाच्या ज्वाळा आपल्या कंठामध्ये झेलल्या, त्याला निळकंठ असं म्हटलं जातं. आणि हे शंभू महादेव म्हणजे आपला जो गांगेश्वर आपली जी ग्रामदेवता त्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि हा शंभू महादेव जीवाच्या शून्यस्थानी वास करतो, म्हणजे कुठे तर स्मशानात वास करणारी एकमेव देवता आहे ती म्हणजे शंभू महादेव. आणि अशा या शंभू महादेवाच्या म्हणजे गांगेश्वरच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तुम्ही कुरुसुंब गावामध्ये आहात. बरोबर तुम्ही धन्य आहात, फक्त एवढंच मनोभावे आपल्या ग्रामदेवतेची सेवा करा, तुम्हाला कधी काय कमी पडणार नाही, हे माझा तुम्हाला शब्द आहे. बुवांनी सांगितल्यानी 2 मिनिटात बुवांनी सांगितल्याने तेवढा घेतलंय पुढच्या मार्गात. त्या ठिकाणी आशू पाटोळे यांच्याकडून 100 रुपयाचं हे इनाम आलेलं होतं, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर बुवांनी 2-3 गोष्टी सांगितल्या की जो इल्यापासून हे गाव फिरा होतो का इतिहास घेऊतो. बुवा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्या आपण गावात जातो त्या गावाबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मी सांगल्या तू लिहून घेत नाही, मग मोठेपणा सांगतस ते गोष्टी बंद कर. पुढची गोष्ट विषयचा मागा बोललो, विरप्पन विरप्पन काय नाही,
ह्या मार्गाचा लक्षणा तुका आता सांगतोय, तुका आता अजून बांधान मी वयबोडी घेऊन पोचेन मिशी एक बांधा एवढी ताकद आहे माझ्या मिशी काय गेलो तुझ्या मिशी रुच लागली वाटत हा असू दे नाही मी काय जास्त बोलणार नाही त्या ठिकाणी मला आतमध्ये सावंत सर आपले सचिन सावंत यांनी मला एक गाणं म्हणायला सांगितलं होतं की स्वामी समर्थ आम्ही भक्त त्यांचे आणि आमचे काका की काहीतरी एखादं स्वामी समर्थावर एखादं गीत म्हणा म्हणतोय मी चुकलं तर जरा माफ करा स्वामी समर्थांच्या चरणाशी आलो स्वामी समर्थांच्या चरणाशी आलो भजनात दंग होता एक रूप धारो